45व्या कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेचा मान यावर्षी रत्नागिरी जिल्ह्याला प्राप्त झाला असून या स्पर्धेचं उद्घाटन आणि शपथविधी शुक्रवारी रत्नागिरीतल्या पोलीस परेड ग्राउंडवर संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आर एन जोशी, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण उपस्थित होते. या कार्यक्रमावेळी सुरुवातीला मानवंदना देण्यात आली, त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते ज्योत पेटवून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश आर एन जोशी यांनी उद्घाटनाची घोषणा केली. कोकण परिक्षेत्रामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे ग्रामीण, पालघर आणि नवी मुंबई या 6 घटकांपैकी दरवर्षी एका घटकात अशी परिक्षेत्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित केली जाते. रत्नागिरी इथं आयोजित केलेल्या 45व्या कोकण परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये 6 घटकातले सुमारे 900 पोलीस खेळाडू 4 दिवस विविध खेळांच्या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंढे, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नागिरी गणेश इंगळे, उपविभागीय पोलीस अधिकारी लांजाचे बाजीराव पाटील, वाहतूक पोलीस निरीक्षक अनिल विभूते, शहर पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा, ग्रामीण पोलीस निरीक्षक सुरेश कदम, जयगड पोलीस निरीक्षक जगदीश काटकर, सुरक्षा शाखेचे पोलीस निरीक्षक शिरीष सासने आदी मान्यवर उपस्थित होते.